एका शिकाऊ महिला डॉक्टरवर जो काही तेथील वरिष्ठांनी जो काही अत्याचार केलेला आहे, हा अत्याचार मानवी काळीमाला मानवी मानवाला मानवाला काळीमा फासणारी घटना आहे. जे काही वासनादान मानवी वृत्ती अशी या ठिकाणी आहेत, अनेक समाजामध्ये अशा घटना घडत असतात, या घटनांची पुनरावृत्ती पुन्हा झाली नाही पाहिजे. म्हणून शासनाने याची योग्य ती दखल घेऊन या आरोपींना कठोर कठोर शासन करावं. व दुसरी अशी की अशी घटना घडू नये म्हणून प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये ज्या काही महिला दक्षता समिती आहे याच्या वारंवार मीटिंग घेतल्या पाहिजे. त्या महिलांना गोपनीय तक्रार करता येईल, आपलं नाव गोपनीय राहून आम्हाला जो काही शारीरिक त्रास होतो किंवा एखादा वरिष्ठ अशी त्रास देत असेल, मग कंत्राटी कर्मचारी असतील, शिकाऊ उमेदवार असतील किंवा कुठले, तर अशांना आपली माहिती त्या ठिकाणी देता आली पाहिजे. अशी काहीतरी शासन व्यवस्था करावं आणि त्या महिलेला अशी घटना होण्या अगोदर न्याय मिळाला पाहिजे. कारण अशा घटना ह्या अचानक होत नाही, ह्या सुरुवाती पण कुठले तरी लक्षण देत असतात. हळूहळू जर कोणी त्रास देत असेल असा, तर तात्काळ याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने, जिल्हा दक्षता समित्यांनी, पोलीस प्रशासनाने आणि कुठल्या तरी सामाजिक जे काही कार्यकर्ते आहे यांनी ज्यांच्या ज्यांच्याही कानावर ही पहिली घटना आहे त्यांनी तात्काळ याच्यात दखल घेऊन अशा वृत्तीला जागेवर ठेचलं पाहिजे. म्हणजे समोरची घटना होणार नाही,